नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण अगदी धाबा स्टाईल अतिशय चमचमीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत खूपच चविष्ट आणि टेस्टी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडं जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर इथं मी वांग्याचं भरीत बनवण्यासाठी अशा प्रकारचं एक जांभळं वांगं घेतलेलं आहे मोठ्या साईजचं आणि दोन पिकलेली टोमॅटो घेतलेली आहेत एक अशा प्रकारची कमी तिखटाची मिरची घेतलेली आहे वांग टोमॅटो आणि मिरची तिन्ही मी छान कप धुवून घेतले होते आणि नंतर कपड्याने पुसून घेतले आता वांग्याला अशा प्रकारे काप द्यायचं आणि मध्ये काही कीड वगैरे नाही हे चेक करायचं आहे आपल्याला तर बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित याला कट करून घेतलेलं आहे तर तीन काप मी इथं दिलेले आहेत आणि याला आपण चेक करून घेऊया की यामध्ये किडे वगैरे आहेत की नाही ते तर आता यामध्ये मी भरणार आहे लसणाच्या काही पाकळ्या तर सोलून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या यामध्ये भरून घ्यायच्या म्हणजे चव अप्रतिम लागते आणि जेव्हा हा लसूण छान असा भाजला जातो तेव्हा खूप छान असा सॉफ्ट होतो आणि चवही खूप छान लागते आता थोडासा तेलाचा हात आपण आपल्या वांग्याला लावून घेऊया याने वांगं ला जे आहे ते छान खोरपूस असं भाजलं जातं सोबतच टोमॅटोलाही मी तेलाचा हात लावून घेते तर आता हे सर्व आपण भाजायला ठेवूया तर गॅसवर मी एक अशा प्रकारचं स्टँड ठेवलेलं आहे तर माझ्याकडे हे स्टँड होतं तर मी त्याचा वापर केला आहे म्हणजे एकदम सर्व जे साहित्य आहे ते आपलं छान भाजलं जाईल तुमच्याकडे ती मोठी पापड भाजायची वगैरे चालणी असेल तर ती तुमचा तुम्ही तुम इथं ठेवू शकता माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी या स्टँडचा वापर केला आहे आता दोन टोमॅटो एक हिरवी मिरची आणि वांग आपलं मी भाजायला ठेवलेलं आहे तर मिरची सुरुवातीला भाजून तयार झाली आहे तर मी तिला काढून घेतलेलं आहे आणि टोमॅटो आणि वांग्याची जी साईड आहे ती पलटून घेतलेली आहे अशाच प्रकारे पलटत पलटत आपण याला छान भाजून घेऊया जवळजवळ एक दहा ते बारा मिनटं लागतात हे सर्व भाजायला आणि जसजशी जसच्याकडं जस गॅ गॅसची फ्लेम पोचेल तसतसं एक एक साहित्य भाजलं जातं तर एक टोमॅटो माझा छान भाजला होता भाजला तर त्याला मी काढून घेतलेलं आहे आणि इथं बघा आपला कांदा सॉरी वांगा आणि टोमॅटो ही छान वाफलं गेलेलं आहे छान भाजलं गेलेलं आहे इथं चा काट्याचा चमचा टाकून बघते तर आतपर्यंत अगदी मऊ झालेलं आहे आपलं वांग आणि टोमॅटोही तुम्ही बघू शकता अगदी अगदी छान भाजलं गेलं आहे तर हे सर्व मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि याला हलकंसं थंड होऊ देणार आहे थंड झाल्यानंतर आपण यावरची जी काळ्या कलरची स्किन आहे ती काढून घेणार आहोत तर हलक्या हलके, हलके हाताने आपल्याला हे काढायचं आहे जास्त आपलं वांग नाही आलं पाहिजे थोडीशी स्किन जरी राहिली तरी छान चव येते पूर्ण काढावं असं काही नाही थोडं जरी ब्लॅकिश राहिलं तरी चालतं तर मी इथं टोमॅटोचं पण सेम पद्धतीने काढून घेणार आहे मिरचीचंही आणि आपल्या वांग्याचेही पूर्ण स्किन अशा प्रकारे काढून घेणार आहे शकता है। बरस है। है है तर इथं तुम्ही बघू शकताय हे अजूनही बरंच गरम आहे मी काढून घेतलेली आहे त्यांची साल आता याला एका काट्याच्या चमच्याने थोडंसं मॅश करून घेणार आहे तुमच्याकडे पावभाजी मॅशर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा करू शकता आणि अशा प्रकारे आपण हे हलकं हलकं मॅश करून घेऊया थोडे थोडे मोठे तुकडे याचे राहू द्यायचे आहेत तरच ते छान लागतात टोमॅटो मिरची पण मी यामध्येच अशा प्रकारे मॅश करते म्हणजे छान एकजीव अशी याची सर्वांची चव येईल तर इथं सर्व मी मॅश करून घेतलं आहे वांग्याचं जे देट आहे ते मी काढून घेतले बरेच जण ते देट पण ठेवतात पण मी काढून घेतले कारण ते आपण काही खाणार नसतो तर सुरुवातीलाच मी हे काढून घेतले आता गॅसवर एक कढाई टा ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले तेल गरम झालं की त्यामध्ये ते मोहरी आणि जिरे घातलेत आणि थोडीसं लसणाची पेस्ट घातलेली आहे सोबत एक मोठा कांदा मी इथं बारीक कापून घेतला होता तो कांदाही इथं टाकून घेतलेला आहे आता कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा तर दोन मिनटासाठी परतून घेतलेला आहे आता यामध्ये सुके लाल मसाले घालते तर सगळ्यात पहिले एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे त्याचसोबत मीठ घातलेले आहे भाजलेले जिरेच पावडर अर्धा चमचा आणि धन्याची पावडर अर्धा चमचा आता हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया सोबतच चवीपुरतं मीठही घालून घेतलेलं आहे आणि हे सर्व परतून घेतले तर टोमॅटो मी सुरुवातीलाच वा भा, भाजून घेतलेलं आहे त्यामुळे इथं वापरलेलं नाही आहे जर तो टोमॅटो तुम्ही भाजून घेणार नसाल तर या स्टेजला टोमॅटो घालून चांगला मऊ शिजवून घ्यायचं आणि नंतर आपलं जे मॅश केलेलं वांग आहे ते घालून घ्यायचं तर इथं तुम्ही बघू शकताय मी हे सर्व वांगं आणि टोमॅटो मिरची सर्व घालून घेतलं आहे आता याला आपण छान मिक्स करून घेऊया मध्ये मध्ये जर तुम्हाला वांग्याचे मोठे मोठे तुकडे दिसले तर अशा प्रकारे चमच्याने त्याला मिक्स करत जा म्हणजे ते एकजीव छान होईल तर मी अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे टेक्स्चर ही अगदी परफेक्ट आलेलं आहे वांगा आपलं छान वाफलं गेलेलं होतं सोबत टोमॅटो ही छान भाजले गेलेले होते तर अशा प्रकारे मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले आता यावर झाकण ठेवून एक दोन तीन मिनटासाठी याला छान वाफवून घेऊया तर दोन तीन मिनटं ठेवल्यानंतर बघा आपलं वांग्याचं भरीत जे आहे ते बनवून तयार झालं आहे अप्रतिम कलर आलेला आहे चवीला हे तितकंच छान लागतं आणि आपण हे भाजून घेतलं होतं त्याने मस्त स्मोकी फ्लेवर यायला येतो खूप छान टेस्टी लागतं आता वरून थोडासा गरम मसाला मी घातलेला आहे अर्धा चमचा आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपलं हे चमचमीत असं वांग्याचं भरीत बनवून तयार झाले तर त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघा अगदी मस्त असं आपलं हे वांग्याचं भरीत बनवून तयार झालं आहे याआधी मी तुमच्यासोबत वांग्याच्या भरताच्या दोन व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्याचे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर आज तिसरी वांग्याचं भरीत मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे नक्की करून बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे आपले व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एकाशात सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद